अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। कशी आहात सगळी? उम्मीद करता है सगळी बेसत असाल। वेलकम बैक। एक नवीन ब्लॉग वर आपल्या सगळ्यांचा स्वागत आहे। आज हा आपण दापोलीतला आणि ह्या ब्लॉगची सुरुवात करता आपण दापोलीतना आझाद मैदानशी। आपल्या सोबत आता अमान इब्राहिम भाई आहात ह्या आणि अमान भाईचा एक दोस्त आहात आपल्या सोबत। ही आहे दापोलीचा आझाद मैदान। बघाल तुम्ही किती मोठा ग्राउंड आहे। ह्या बाजूला लोक भेटलेली आहेत, भेटीसाठी पण बनवलेला आहे। ह्या जवळ गाड्या पार्क आहेत, रोडवर गाड्या पार्किंगला पण जागा आहे। ह्या दुपारची 2:30 वाजलेत आणि आपण आता चालले आहोत दापोलीला। अल हयात मधून एक बिर्याणी सेंटर आहे इम्रान भाईचा। तर इम्रान भाईनी आज आपल्याला स्पेशल दावत दिलेली आहे जेवणाची, आणि जेवण त्यांनी एकदम स्पेशल बनवलेलं आहे। सालना धान बोलले जुनेद भाई, सालना धान बनवलंय एकदम कोकणी टिपिकल जेवण। तेव्हा जेवायला तुम्ही आमच्या हे आता मी अमान भाई आणि मग ते एक आमचा दोस्त आहेत अली भाई, असं तिघाजण आम्ही आता चाललो इम्रान भाईच्या ह्या जेवायला। तर व्हिडिओवर शेवटपर्यंत राहा, आजच्या व्हिडिओतल्यान मोप एन्जॉय येणार तुम्हाला। आणि मी आज सुभाला आयला होता दापोलीला ह्या। आज सुभापासून मी आणि अमान भाई आम्ही लोक रील्स शूट करत होतो, कॉमेडी रील्स। तुमच्या लोकांना मोप पसंत आयला आमचं रील्स, तर अल्हम्दुलिल्लाह लोकांचा बेस्ट रिस्पॉन्स आयला, त्यासाठी आता आम्ही सुरुवात केल्या। आणि चला आता आपण जेवण भेटू, त्यानंतर बाकीच्या व्लॉगला स्टार्ट करू। उम्मीद करताय व्हिडिओवर शेवटपर्यंत थांबाल। हा समोर जो रस्ता जाते हा जाते सरळ दापोली बस स्टँड, समोरच हे बस स्टँड आहे। आणि ह्या खालती ह्या बाजूला बघाल हा कोंडावर जाते, आणि लगेच ह्या बघाल अल हयात एक बिर्याणी सेंटर आहे त्यांचंच, ह्या समोर चायनीज सेंटर आहे। आणि आज आपण ह्या जेवणार आहोत। समोर इम्रान भाई आहेत। अस्सलाम वालेकुम, काय खबर बेसाव? अल्हम्दुलिल्लाह। तर ह्या ह्यांचा हा हॉटेल आहे, ह्या बिर्याणी मोप फेमस आहे। कुणाला जर शादीवधीची ऑर्डर कसली पण असेल तर हे बनवून देतात। मी ह्या तुमचा नंबर टाकीन, त्यांचा नंबर टाकते ह्या, तर तिनवर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता। या आपण इम्रान भाईजवळ बात करू। जुनेद भाई तुमचा खुशामदीद आहे दापोली शहरामध्ये। कोकणी बात चॅनल ही तुमचा मोप फेमस आहे यूट्यूबवरती अल्हम्दुलिल्लाह। आणि आज आमच्या इकडे राहिले आहो, आमच्या दावत कबूल केलं आमची, मोप मोप शुक्रिया तुमचा। आपली पण कॅटरिंग आहे दापोलीतलं अल हयात नावानी, पहिले यांचं नाव उसी होता, आता अल्हम्दुलिल्लाह अल हयात नावानी आहे मोप वर्षापासून आपला। आणि एकदम टिपिकल कोकणी जेवण मिळेल तुम्हाला इन्शाल्ला। जर ऑर्डरचं असेल की इन्शाल्ला तर कॉन्टॅक्ट करा इकडे, तुम्हाला ऑथेंटिक एकदम कोकणी जेवण जे असतं आपला सालना धान ती बेहतरीन और बेहतरीन मिळेल इन्शाल्ला। शादीचे ऑर्डर्स वगैरे पण आहेत सगळी, हर टाईपची ऑर्डर आहे इन्शाल्ला, हर टाईपची जैसा तुम्ही बोलाल तैसा मिळेल। खेड, महाड, मंडनगड सगळ्या इकडे मुंबई, तुम्ही जसं बोलाल तसं आम्ही येऊ आणि इन्शाल्ला राहून करू। बघा इम्रान भाई स्वतः आपल्याला ह्या गरमागरम सर्व करतायत, तुम्हाला दाखवता। ही चण्याची डाल आहे, आमटी आहे चण्याची, ठीक आहे। आणि हिनातलं ही बघा, ही मटन आहे, शिकारीच आहे, पुरी शिकारी बनवल्यात इम्रान भाईनी। बोलेन जुनेद भाई आज तुम्हाला शिकारीतलंच आम्ही जेवण घालतो, बघा गरमागरम मस्तपैकी। आणि तुम्हाला सांगता ही जी डाल जी आहे ना, काही लोक त्यांच्यासोबत ही डाल खातात आणि काही लोक जिगरी बनवतात, तर त्यानंतर जिगरीच्या ऐवजी आहे यांनी डाल बनवले नाहीत, राईस आहे गरमागरम। आणि बघा सालन मस्तपैकी, तर बघूया आता आपण टेस्ट कैसा लागते तो बघूया। आता आपण गरमागरम मस्त पैकी सालन आणि धान, मंगच्या टायमाला आपण बिर्याणी खाल्ली होती एक नंबर होती, सालना धान बघू टेस्ट करून। एक नंबर, एक नंबर इम्रान भाई, अप्रतिम जबरदस्त, माशाल्लाह टेस्ट आहे, एकदम गावठी टेस्ट आहे, जसं आपण बनवतो ना गावातलं तसंच टेस्ट आहे माशाल्लाह। तर ह्या नशिबन कॉलनीला आपल्याला हा एक दुकान मिळला आणि त्यांच्या ह्या आपल्याला मिळला आहे 7 अप। थोडा पिऊया बघा, पोट किती फुरायलाय, मोपच ताट जेवलाय ताट, सालना धान मिळला ना। हा सुकून मिळला आता सुकून, काय जेवण कसं वाटला? एक नंबर जेवण माशाल्लाह, मोप जबरदस्त। अमान भाईनी ताट जेवले ते पण डबल डबल घेतले, बोलले जुनेद भाई बोलले आपला तून जेवण बनवलं नाही, बोलला कोल्ड ड्रिंक मोप जरुरी आमान भाई, नाही तर आपल्याला बोलला आता नाही जेल
आम्ही आता हा कोल्ड ड्रिंक पितो. शेअरिंग करून करून पियचा मजाच काय और आहे. लकीली आता आपण ज्या दुकानावर थांबले आहोत मला वाटलं तो कोकणीचं दुकान आहे, पण ते भाई आहेत मेमन. पण कोकणी इतकी पॉवरफुल बोलतात ना, त्यांना बोलला कोकणी इतकी बेस कशी काय बोलताव, ते बोलले जिंदगी माझी बोलले कोकणात गेली तर कोकणी कैसे नाही बोलीन. या आपण त्यांची थोडी वात करू. सलाम अलैकुम. काय नाव तुमचं? मोहम्मद रफीक. पुरा नाव काय? मोहम्मद रफीक अकबानी. अच्छा, कच्चा हो? प्रॉपर रत्नागिरी. रत्नागिरी, पैदाशी रत्नागिरी. अच्छा, आहे किती वर्षापासून? 2006 पासून. 2006 पासून काय बोलतोय धंदा पाणी? अलहमदुल्ला. कशी बोलतो? मेहमान आहो का? कोकणी आहे. मेहमान आहो. मेहमान आहो. कोकणी कशी बोलता? तुला जिंदगी गेली आपली कोकणी लोकात तर काय करू? दोस्त बिरादर सगळे कोकणी. अच्छा, माशाल्ला. मोहल्ला कोकणी बघल्या. चला, मोप मोप शुक्रिया आमच्या बोलल्याबद्दल. तर चला आता आपण पुरं निघूया. आत्ता आपल्याला ह्याने ओळखलेन बोलले, तुमचा एक व्हिडिओ मी बघला होता बोलले, कोल्हापूरचा डॉक्टरचा व्हिडिओ. तर आपण आदिल भाईच्या ह्या गेल्या होत्या आणि तो एक व्हिडिओ केला होता, तो ह्यांनी बघले नव्हते. बघले होते तुम्ही व्हिडिओ? आदिल भाई डॉक्टर. बरोबर. येस, आयुर्वेदिक. एक्झॅक्टली बघला होता. तर बघा आपले व्हिडिओ जवळजवळ कोण्या कोण्यातल्या कोकणाच्या गेलेले आहेत आणि लोक बघतात. चला शुक्रिया. सलाम अलैकुम. चला, कोल्ड ड्रिंक आपलं पिऊन झालेलं आहे, आता आपण पुरं निघूया. आता आपण दापोलीला फॅमिली मॉल एरियातलं उभा आहोत. अस्सलाम वालेकुम. सलाम. हरीश भाई वेलकम. या जैसा? अल्हम्दुलिल्लाह. वेलकम. समी बरमारे माझं नाव आहे. मला बरमारे किराणा करून शॉप आहे फॅमिली मॉलला फडके हॉस्पिटलच्या बाजू. वेलकम तुमचं आहे तुम्ही कोकणी बात चॅनल घेऊन. अल्हम्दुलिल्लाह बेस बात आहे. मी आपला एक छोटस या जी बघताव ना. अच्छा, अल्हम्दुलिल्लाह तुमचा रीच मोप बेस आहे आणि उम्मीद करतो की अजून ग्रो करेल तुमचा चॅनल. मी आपला छोटासा सेटअप असून आत्ता चालू केला 2 महिने झाले. पुरं आहे आपलं सगळं किराणा वगैरे सगळा होलसेल शॉप आहे. आपली किराणाची होलसेल शॉप आहे मोस्टली. मी बाकी सगळं ग्रोसरीज वगैरे सगळं काय अल्हम्दुलिल्लाह आपण ठेवलं. ते जेवणाचा असर काय अजून कमी होईना? आपण त्या कोल्ड ड्रिंक प्यायले होतो तरी पण त्यांचा काय असर वाटे नाही. तर बोलला आता आपल्याला सोडा प्यायला जरुरी आहे. तर मग अमन भाई बोललं हा एक फेमस शॉप आहे सोड्याची, ह्या आपण येऊन सोडा पिऊया. आता आपण सोडा बनवायला सांगूया. जरा मस्तपैकी त्यात मसाला मीठ टाकून मग बघूया आता सोड्याचा टेस्ट कैसा आहे. आई कोणता सोडा पसतं आम्हाला? जिरा सोडा. जिरा सोडा. जेवण खूप जास्त झालंय, जरा मस्त हजम झालं पाहिजे. तर आपण आता आल्या आहे दापोलीला कामगार गल्लीत आणि ह्या आपण जिरा सोडा घेतलेला आहे. टेस्ट बघूया कायचा आहे. हा, सुकून मिळला सुकून. जिरा सोडा मला वाटतं 15 रुपये रेट आहे, पण मस्त आहे, अप्रतिम टेस्ट आहे. तर उम्मीद करताय आजची ही व्हिडिओ तुम्हाला पसंत आली असेल. व्हिडिओ आवडली असली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आल्या असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ जर इंस्टाग्राम आणि फेसबुकवर बघत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक जरूर करा. तर मिलू असंच एक नवीन ब्लॉगसोबत, तोपर्यंत आपला ख्याल ठेवा.